किचन डॉट कॉम या चॅनलवर. तर रिसेंटली मी जो व्हिडिओ अपलोड केलेला होता माझा घराचा होम टूर, त्यांना त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि त्या व्हिडिओच्या आधी मी एक 1 मिनिट ब्राउनीची रेसिपी शेअर केलेली होती. सुपर डुपर हिट रेसिपी होती, टेस्टला सुद्धा अप्रतिम होती. तर आज तुमच्या बऱ्याच अशा कमेंट आल्या की 1 मिनिटच्या रेसिपी तू ट्राय कर. आणि आणखीन अशा कमेंट होत्या की प्राजक्ता तुझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे, तू मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिट रेसिपी बनवते, परंतु कढईत किंवा कुकरमध्ये या रेसिपी होतील का? तर आज आपण अशीच एक व्हायरल रेसिपी मी घेतलेली आहे, ती आहे 1 मिनिट कुकीजची रेसिपी. ती मी ट्राय करणार आहे मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा, प्लस आपण कढईमध्ये सुद्धा ट्राय करूयात. माहीत नाही रिझल्ट काय येईल, कशी होईल, काय होईल, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्हाला आज एक ऑफर लॉन्च केलेली आहे मी, माझा जो आयसिंग टेक्निक क्लास आहे ज्यामध्ये संपूर्ण क्रीम बद्दलची माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आहेत, डिटेलिंग दिलेलं आहे, नोझल वर्क आहे, वेगवेगळे शेप्स कसे द्यायचे, क्रीम सोबत कसं खेळायचं थोडक्यात. तर हा जो क्लास आहे तो आज मी ऑफरमध्ये फक्त आणि फक्त 149 म्हणजे 149 रुपयाला ठेवलेला आहे. तर ऑफर फक्त आजच्या दिवसापुरती होती, कारण कम्युनिटीला मी ऑलरेडी दुपारी पोस्ट केलेला आहे, परंतु हा व्हिडिओ जो आहे रात्री येतो, त्यामुळे उद्याच्या दिवस ही ऑफर चालणार आहे. ज्यांना कुणाला तो क्लास घ्यायचा आहे बद्दल जे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात किंवा फ्लॉवर्स काढण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तर तो व्हिडिओ खूप सुंदर आहे किंवा तो क्लास खूप छान आहे, तुम्ही परचेस करू शकता फक्त आणि फक्त 149 मध्ये. दुसरी जी ऑफर मी ठेवलेली आहे ती मी फॉन्डंट मेकिंग क्लासवर ठेवलेली आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त फॉन्डंटची रेसिपी जर शिकायची असेल, होममेड व्हेज अँड नॉनव्हेज फॉन्डंट, तर त्याचा क्लास मी मागे 500 रुपयाला लॉन्च केलेला होता. परंतु आज जर तुम्ही तो क्लासमध्ये एनरोल केला तर त्या क्लासची फीस फक्त आणि फक्त आहे 199 रुपीज. सो तुम्हाला जर हे क्लासेस परचेस करायचे असतील तर इथे स्क्रीनवर जो मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते क्लास परचेस करू शकता लाईफ टाईम ॲक्सेससाठी. हे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे लाईफ टाईम राहतील. तर खूप बडबड करून झालेली आहे, वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर 1 मिनिट चॉकलेट चिप कुकी तयार करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 40 ग्रॅम एवढं बटर, आणि हे बटर आपल्याला मायक्रोवेव्ह करून घ्यायचं आहे. सो बटर गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 20 ग्रॅम एवढं दूध. सो इथे ज्या कुकीज मी तयार करणार आहे साधारणतः 2 ते 3 कुकीज आरामात तयार होतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला शुगर ॲड करायची आहे, 50 ग्रॅम एवढी शुगर मी यामध्ये ॲड केलेली आहे. आणि आपल्याला हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. सो त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं सॉल्ट, पिंच ऑफ सॉल्ट ॲड करायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सो हे सगळं बॅटर मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 110 ग्रॅम एवढा मैदा ॲड करणार आहे. सो मैदा ॲड करून पुन्हा एकदा मी याला छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि मैदा ॲड करताना माझ्या लक्षात आलं की आणखीन एक इन्ग्रेडियंट बाकी आहे आणि तो आहे बेकिंग सोडा. तर यामध्ये साधारणतः 1/4 TSP एवढा बेकिंग सोडा आपल्याला ॲड करायचा आहे. तो आधीच मैद्यामध्ये ॲड केला तर छान मिक्स होईल, तर इथे मी ॲड केलेला आहे 1/4 TSP एवढा बेकिंग सोडा. आणि हे फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एवढ्याच बॅटरमध्ये हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं मिल्क वगैरे ॲड करण्याची गरज पडत नाही. एक छानसा स्टिफ डो होईल इथपर्यंत आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे चॉकलेट चिप्स. तर इथे माझ्याकडे काही चोको चिप्स आहेत, ते मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे संपूर्ण याचा डो मिक्स झाल्यानंतर याला हवं तर तुम्ही वेगवेगळे शेपसुद्धा देऊ शकता. मी नॉर्मल व्हिडिओमध्ये जशी दाखवली होती त्याप्रमाणे करणार आहे. तर इथे मी इकोबेग घेतलेला आहे आणि यावर मी अशा प्रकारे कुकीज ज्या आहेत त्या प्रेस करून याचे बॉल बनवून यावर थोडासा प्रेस करणार आहे. आणि कुकीज जेव्हा बेक होतात तेव्हा त्या थोड्याशा पसरतात सुद्धा किंवा जास्त जागा घेतात, तर त्याप्रमाणे आपल्याला थोड्याशा लांब लांब या कुकीज अरेंज करायच्या आहे. तर इथे मी थोडीशी जाडसरच कुकी ही ठेवणार आहे, कारण व्हिडिओमध्ये जी दाखवलेली होती ती अशीच लावलेली होती त्यांनी आणि ती बेक झाल्यानंतर छान अशी फ्लॅट होते. सो आता बेकिंगला ठेवलेला आहे आणि त्यानंतर थोडासा जो डो राहिलेला आहे त्यावर आपल्याला करायचा आहे एक्सपेरिमेंट. तर इथे मी एका प्लेटवर अशा प्रकारे इकोबेक लावलेला आहे आणि ह्या इकोबेकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो तुम्ही परचेस करू शकता. आणि कढईमध्ये अशा पद्धतीने ठेवून याला झाकण लावून म्हणजेच लीड लावून ठेवून दिलेलं आहे. आता याला बेकिंगला मी ठेवलेलं आहे.
तर माझ्या कुकीज आता बेक होऊन आलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवते. व्हिडिओतल्या कुकीजचा कलर आणि माझ्या कुकीजचा कलर तुम्ही बघू शकता. ब्राऊन शुगरने इतका पण फरक पडत नाही की अगदीच ब्राउनिश कलर त्याचा तयार होतो. तर माझी तर व्हाईटिशच राहिलेली आहे एका मिनिटात आणि बेक झाल्यानंतर बघितली मी आणखीन एकदा चॉकलेट चिप्स ऐवजी चॉकलेट कंपाऊंड टाकून बघितलं पण तरीही तेवढा फारसा ब्राउनिश कलर असा आलेला नाहीये कुकीजला. आहे मायक्रोवेव्ह मध्ये केलेली कुकी आणि ही मी थोडीशी जाडसरच ठेवलेली होती. ती फारशी पसरली नाहीये बेक होताना जशी मी व्हिडिओत बघितलेली होती. टेक्स्चर चांगलं आहे. मी याला मायक्रोवेव्ह करताना थोडंसं जास्त वेळ केलं असं वाटलं की बहुतेक बेक झाली नसावी, कारण जेव्हा आपण ती मायक्रोवेव्ह करून काढतो तेव्हा ती एकदम सॉफ्ट लागते आणि असं वाटलं मला कच्चं असेल मे बी. तर मी 2 मिनिटं याला बेक केलेलं आहे जवळपास आणि आता ती एकदम हार्ड झालेली आहे. तर 1 मिनिट मायक्रोवेव्ह करा. केक सारखी ती स्पॉन्जी होते, आतमधून सॉफ्ट होते आणि चॉकलेट चिप जर तुम्ही गरम गरम खाली तर ते मेल्टेड असतात. आणि अशा प्रकारे ही झालेली आहे मायक्रोवेव्हची कुकी. टेस्ट एकदम छान आहे, म्हणजे कुकीज सारखी टेस्ट करते, फक्त थोडी जास्त कडक झालेली आहे माझ्याकडून. तर रेसिपी छान आहे आणि तुम्ही जर मायक्रोवेव्हमध्ये करत असाल तर साधारणतः 1 ते 1.5 मिनिटापेक्षा जास्त याला बेक करू नका, अदरवाईज रेसिपी छान आहे. मला मी गॅसवर काय गंमत झालेली आहे ती दाखवते, आधी बघा काय झालं. तर इथे तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी थोडीशी गॅसवर पण बेक करून बघितली आणि इथे तुम्ही माझ्या बेकिंग पेपरचे आणि कुकीजचे हाल बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता गॅसवर बेक केल्यानंतर मी पेपर ठेवताना असा ठेवलेला होता, त्यामुळे याच्या साईड सगळ्या जळालेल्या आहेत. कुकीजचा जो आकार होता तो सुद्धा थोडासा जळालेला आहे. मे बी अजून जास्त वेळ असतं तर सगळं हे जळून गेलं असतं. तर हा जळालेला पेपर आहे, बहुतेक याची कटिंग करूनच टाकायला हवी होती. आणि काय झालं की कुकीज जेव्हा मी बेकिंगला ठेवली तेव्हा एवढीच फ्लॅट होती आणि बेकिंग झाल्यानंतर त्याला मला गॅसवर साधारणतः 5 ते 7 मिनिटं मी ठेवली होती मिडियम फ्लेमवर, पण ही वरतून बेक होत नव्हती पाहिजे तशी आणि त्यामुळे मी थोडी जास्त वेळ याला बेक केली आणि त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता माझ्या पेपर बरोबर माझी कुकी सुद्धा जळाली आहे. तर खालचा थोडासा लेअर जळालेला आहे, मे बी फ्लेम आणखीन थोडी कमी ठेवायला हवी होती. बाकी हा जळालेला भाग सोडला तर कुकी गॅसवरची पण छान झालेली आहे, म्हणजे जशी मी फ्लॅट केलेली होती अगदीच ती काय राईज होत नाही, कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर वगैरे वापरलेली नाहीये. परंतु टेस्ट याची अतिशय सुंदर आहे, एवढं फक्त स्किप केलं तर टेस्ट खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही गॅसवर पण ही कुकीज करू शकता, फक्त थोडासा फ्लेमकडे लक्ष द्या, एकदम लो टू मिडियमच्या मध्ये फ्लेम ठेवा आणि बेक करताना असा पेपर घालू नका, थोडंसं तूप वगैरे लावून ग्रीस करून मग ह्या ज्या कुकीज आहेत त्या बेकिंगला ठेवा, म्हणजे त्या छान बेक होतात. तर अशा प्रकारे या रेसिपीला मी 100% पास झाले असं नाही म्हणणार, यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे 50%, म्हणजे कुकीची टेस्ट चांगली आहे. इथे मी ब्राऊन शुगर वापरली नाही त्यामुळे थोडासा कलर डिफरन्स आहे, परंतु टेस्ट कुकीज सारखी लागती आहे. मध्ये सॉफ्ट आहे आणि जी गॅसवर केलेली आहे ती सुद्धा वरच्या बाजूने आता थंड झाल्यानंतर छान क्रिस्पी झालेली आहे. तर साधारणतः जर तुम्हाला गॅसवर ही कुकीज ट्राय करायची असेल तर 5 मिनिटं आय थिंक सो भरपूर होतात या कुकीजला बेक व्हायला, आणि जर मायक्रोवेव्हमध्ये करायचं असेल तर 1.5 मिनिटं खूप झाला. तर थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी जी रेसिपी दिलेली आहे त्यामध्ये 3 कुकीज झाल्या. तुम्हाला जर हाफ करायची असेल तर यापेक्षाही थोडंसं कमी घेऊन तुम्ही ट्राय करू शकता गॅसवर, आणि छोटे छोटे कुकीज सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर अशा प्रकारे आजची ही कुकीजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा रेसिपी आपण ट्राय करत राहणार आहोत, काही फेल झाले तर मी तुम्हाला सांगणारच आहे कुठे फेल झाले, कशामुळे फेल झाल्या, आणि त्या फेल्स अवॉइड करून तुम्ही रेसिपी चांगली तयार करू शकता किंवा बनवू शकता. तर अशा प्रकारे ही 1 मिनिटवाली कुकीजची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रीमिक्स संदर्भात मला खूप साऱ्या कंप्लेंट्स रिसीव होत आहेत, तर त्यावर आपण एक एक्सपेरिमेंटल व्हिडिओ करणार आहोत, त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, छान छान एक्सपेरिमेंट तुम्हाला बघायला भेटतात, काही फेल होतात तर काही पास होतात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. केकचा साईडचा क्रस्ट जळाल्यावर कसा लागतो तशी कुकीज लागतीये.